गेले काही दिवस आपण हिजाब संदर्भात वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या घटना ऐकतो आहोत। हिजाब प्रकरणीची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। हिजाब प्रकरणी सोमवारी पुढची सुनावणी होणार आहे। कर्नाटक हायकोर्टामध्ये सुनावणी होणार होती आणि ती पुढे ढकलली गेली आहे, जी सोमवारी होणार आहे। या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पेहरावाचा आग्रह धरू नये असं स्पष्ट करण्यात आलं। कर्नाटक हायकोर्टानं हे मत नोंदवलेलं आहे। कर्नाटकातील सगळी महाविद्यालये उघडावीत असे आदेश देणार असल्याचं सुद्धा कर्नाटक हायकोर्टानं सांगितलंय। शांतता पाळली जावी असंही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। जोपर्यंत हिजाब संदर्भातली सुनावणी होत नाही तोपर्यंत धार्मिक पेहरावाचा आग्रह कोणीही धरू नये असं स्पष्ट करण्यात आलं। महाविद्यालय उघडण्याचे आदेश देणार असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय आणि सोमवारी ही सुनावणी होणार आहे। सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे हिजाब संदर्भातली सुनावणी। कर्नाटकामध्ये हिजाबवरून वाद सुरू असतानाच आता मुंबई काँग्रेसचे आमदार झिसान सिद्दीकी यांनी मुस्कान खान हिचं कौतुक केलं आहे। इतकंच नव्हे तर झिसान सिद्दीकी यांनी मुस्कानच्या कर्नाटकातील घरी जाऊन तिची भेट घेतली आणि तिला भेटवस्तूही दिली। मुस्कान हिनं हिजाब परिधान करून निषेध नोंदवलेला होता। तिचं झिसान सिद्दीकी यांनी जाऊन कौतुक केलेलं आहे। झिसान सिद्दीकी यांनी त्या मुलीचं कौतुक केल्याची छायाचित्र आपल्यापर्यंत पोचले। ते आणि त्यांचे कार्यकर्ते कर्नाटकात पोचले। त्यांनी मुस्कानला तिच्या साहसी कृत्याबद्दल भेटवस्तूसुद्धा दिली। कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला महिलांच्या कपड्यांवरून अडचण काय असा सवाल विचारला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हिजाबच्या प्रकरणावरून भाजप धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला। सर आय रिपीट, रेप्स आर इन्क्रीजिंग बिकॉज ऑफ विमेन्स क्लोदिंग। हिजाब पहने तो बीजेपी को दिक्कत है, कपड़े दूसरे पहने तो भी उनको दिक्कत है। मॉरल पुलिसिंग भी करेंगे और थॉट पुलिसिंग भी करेंगे। आई एक्चुअली अर्ज द ऑनरेबल, बिकॉज द ऑनरेबल मिनिस्टर इज फ्रॉम इलेक्टेड फ्रॉम कर्नाटका। याच्या विरोधात लहान मुलांच्या मनात विष पेरण्याचं काम भाजपच्या माध्यमातून सुरू आहे, हे घातक आहे। आणि शेवटी या देशामध्ये जो सगळा वातावरण निर्मिती करण्याचं काम आजच्या घडीला सुरू आहे, म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून ही सगळी घटना समोर येत आहे। मी त्यांना विचारू इच्छितो आहे, तुम्हाला मुस्लिम मुली शाळेत जात आहे, कॉलेजमध्ये जात आहे, हे तुमची अडचण आहे काय? मोदी साहेबांनी सांगितलं होतं बेटी पढाव, तर हे मुली शाळेत जात आहे त्याचं काय होणार आहे? म्हणजे हे सगळं वातावरण जी निर्मिती आहे हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळा कटकारस्थान भाजप करते। या सगळ्या आणि अजून काही महत्त्वाच्या घडामोडी बघूयात, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।